नमस्कार मित्रांनो मी अथर्व आदेश चॅनलवर आपले स्वागत आहे मी आज आपणाला पेरू लागोडीचा पर्याय याविषयी माहिती सांगणार आहे त्या अगोदर आपण जर आमचा चॅनेल पाहत असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यामुळे आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओज आपणाला पाहता येतील चला तर मित्रांनो आमच्या चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो गरिबांचे सफरचंद म्हणून पेरू ओळखला जातो कोणत्याही प्रकारच्या जमिनीत पेरूचे पीक घेता येते यासाठी पाण्याची आवश्यकताही कमी लागते त्यामुळे दुष्काळी भागातही या पिकाची लागवड करता येते हवामानाच्या दृष्टीने हे पीक बरेच लवचिक असल्यामुळे ते वेगवेगळ्या विभागात येऊ शकते हिवाळ्यात जास्त थंडी असलेल्या प्रदेशात पेरूच्या फळांची गुणवत्ता चांगली असते बाजारातही पेरूला नेहमीच मागणी असते त्यामुळे याची लागवड करून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवता येते आणि त्याचा फायदाही चांगल्या पद्धतीने होतो फक्त ही पेरूची लागवड ही योग्य पद्धतीने आणि त्यांची काळजीही योग्य पद्धतीने घेतली तरच त्यांचा फायदा आपणाला घेता येतो मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये कीटकनाशके औषधे फवार असतात तर यासाठी स्वतःची काळजी घेणे आणि औषधे फवारताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे यामुळे आपल्याला आणि आपल्या परिवारालाही धोका होण्यास कमी मदत मिळते म्हणजेच आपल्याला त्रास होत नाही आणि पिकाचंही नुकसान होत नाही पिकात जर नुकसान झाले तर आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान हे सहन करावे लागते तर चला मित्रांनो व्हिडिओला पुढच्या टप्प्यात निवडूयात सध्या रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग विकास या योजनेमुळे पेरूच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे पेरूचे फळ स्वस्त आणि रोजगार असून गरीब माणसांचे खाण्याची हाउस भागवते म्हणूनच हे फळ गरिबांचे सपोरचंद म्हणून ओळखले जाते पेरूच्या फळापासून आपणास क जीवनसत्व पुरवले जाते लिंबूवर्गीय फळापेक्षा जीवनसत्त्वाचे प्रमाण पेरूमध्ये तीन ते चार पट अधिक असते आहारदृष्ट्या उत्तम कणखर कमी पाण्यावर येणारे आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर फळझाड म्हणून पेरूच्या लागवडीकडे पाहिले जाते पेरूचे मजबूत झाड लाकूड बाजाच्या पेट्या नक्षीकाम इत्यादीसाठी उपयोगात आणतात याची साल आणि सुकलेली पाने यांचा भगवा रंग बनवून तो कपडे रंगवण्यासाठी वापरला जातो याची साल आवेवर औषध म्हणून वापरले जाते पेरूच्या सालीच्या रसाने जखमा बऱ्या होतात साल पाण्यात उकळून गुळणा केल्यास दातांचे दुखणे थांबते पेरू खाल्ल्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते पोट साफ होते उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात पेरूची लागवड प्रामुख्याने केले जाते परंतु हवामानाच्या दृष्टीने हे पीक बरेच लवचिक असल्यामुळे ते वेगवेगळ्या विभागात येऊ शकते हिवाळ्यात जास्त थंडी असलेल्या प्रदेशात पेरूच्या फळांची गुणवत्ता चांगली असते पाण्याचा तांजरी पडला तरी पेरूचे झाड तग धरू शकते पेरूला ठराविक जमीन पाहिजे असे नाही पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होण्याची कोणत्याही प्रकारच्या जमिनीत पेरू उत्तम येऊ शकतो हलकी मध्यम काळी जमीन पेरूच्या लागवडीस चांगली असते हलक्या जमिनीत लागवड केल्यास सेंद्रिय खतांचा वापर भरपूर प्रमाणात करावा लागतो हलकी जमीन निवडताना त्या जमिनीत कमीत कमी एक मीटर खोलीपर्यंत माती असण्याची खात्री करून घ्यावी पोयट्याची पाण्याची निचरा उत्तम होणारी एकाच प्रतीची जमीन पेरूसाठी आदर्श समजली जाते पाण्याचा निचरा होणाऱ्या चोपन चुनखडीच्या जमिनी पेरू लागवडीसाठी निवडू नयेत पेरूच्या फळात फळातील गरावरून सफेद पेरू आणि गुलाबी पेरू अशा दोन जाती आपणाला माहीत आहेत सफेद पेरू गोडीला जास्त चांगला असून तो लोकप्रिय आहे पेरूच्या आकारमानावरूनही जातीचे वर्गीकरण केले जाते पेरूची अभिवृद्धी बियांपासून करता येत असली तरी रोपात वृक्षातील सर्व गुण येत नाहीत त्यासाठी अभिव्यक्ती कलमे वापरून करणे चांगले दात कलम गुटी कलम आणि भेट कलमाद्वारे अभिवृद्धी शक्य आहे यापैकी दाब कलमे जास्त प्रचलित आहेत कलम कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही परंतु ते खात्रीशीर जातीवंत आणि जास्त उत्पादन देणाऱ्या झाडांपासून तयार केलेले असावेत त्यासाठी कलमे सरकारी अथवा खात्रीच्या खाजगी रोपवाटिकेतूनच घ्यावीत उन्हाळ्यात जमिनीत खोल नांगर नांगरट करावी त्यानंतरनं कोळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन ढेकळे फोडून घ्यावेत आणि जमीन सपाट करावी जमिनीची आखणे करून खड्डे करून घ्यावेत खड्डे उन्हात चांगले तापू द्यावेत पावसाळ्याच्या सुरुवातीला खड्डे पारावेत खड्डा पारताना तळाशी पालापाचोळा टाकावा नंतर पंधरा ते वीस किलो शेणखत एक किलो सिंगल सुपरफॉस्पेट शंभर ग्रॅम बी एच सी बुकटी आणि वयट्याची माती यांच्या मिश्रणाने खड्डा भारावा पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा जोराचा पाऊस संपल्यावर कलमे शेतात लावावीत रोपणीनंतर कलमाभोवती माती चांगली दाबून घ्यावी आणि पाणी द्यावे कलमांना आधार द्यावा पाऊस वेळच्या वेळी पडत राहिल्यास झाडांची वाढ झपाट्याने होते उंची एक मीटर झाल्यानंतरनं झाडाचा शेंडा खोडावा टोकाकडील भागावर वीस ते तीस सेमी अंतर ठेवून चारी बाजूंनी विखुरलेल्या चार ते पाच जमदार फांद्या वाढू द्याव्यात मुख्य खोडावरील बगलफूट काढून घ्यावी रोपांची वाढ झोपाट्याने व्हावी यासाठी पहिल्या वर्षी एकशे पन्नास ग्रॅम नत्र तीन हप्त्यामध्ये विभागून द्यावे दुसऱ्या वर्षी प्रत्येक झाडास दोन गमेली शेणखत आणि दोनशे ग्रॅम नत्र तीन हप्त्यात विभागून द्यावेत तिसऱ्या वर्षी चार ते पाच गमेली शेणखत दोनशे पन्नास ग्रॅम नत्र तीन हप्त्यात आणि एकशे पंचवीस ग्रॅम स्फुरद आणि दोनशे पन्नास ग्रॅम पालाश जून महिन्यात द्यावेत चौथ्या वर्षापासून फळधारणेस सुरुवात होते यावर्षी प्रत्येक झाडास पाच ते सहा गेम नऊशे ग्रॅम नत्र तीनशे ग्रॅम स्फुरद आणि तीनशे ग्रॅम पालाश आवश्यक असते पेरूला प्रथम तीन वर्ष थोडे परंतु नियमित पाणी देणे आवश्यक आहे जेथे साधारण पन्नास सेंटीमीटर पाऊस पडतो आणि जमीन मध्यम बहाराची आहे तिथे हिवाळ्यात वीस दिवसांनी आणि उन्हाळ्यात दहा दिवसांनी पाणी द्यावे हलक्या जमिनीत दहा ते पंधरा दिवसांनी पाण्याची पातळी द्यावी फुले निघाल्यापासून फक्त तयार होईपर्यंत पाण्याची उणीव भासू देऊ नये एका बहाराची फुले निघाल्यापासून दुसऱ्या धारावायाच्या बहराची फुले लागण्याच्या काळापर्यंत बागेत पाणी जरूरीपुरती देणे गरजेचे आहे हवामान पाणी पुरवठा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वेळ आपल्या भागातील बाजारपेठेत फळांना मिळणारा भाव या बाबी लक्षात घेऊन आंबे बहार हस्तबहार किंवा मृग बहार यापैकी एकाची निवड करावी बहुतांशी उन्हाळ्या महिन्यात पाणीपुरवठा अपुरा असलेल्या ठिकाणीच पेरूची लागवड करीत असल्यामुळे मृगबाहार धरणे स सर्व सोयीनुक्त होईल या बहारातील फळांना फळमाशीचा त्रास कमी प्रमाणात संभवतो मृगबाहार धारावायाचा असल्यास मार्च महिन्यापासून पाणी कमी कमी करत जाऊन एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बागतानात टाकावी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर बागेत टिचणी करून घ्यावी पाऊस सुरू होताच दर झाड चारशे पन्नास ग्रॅम नत्र तीनशे ग्रॅम स्फुरत आणि तीनशे ग्रॅम पालाश द्यावे राहिलेले चारशे पन्नास ग्रॅम नत्र त्यानंतर दोन हप्त्यात एक एक महिन्यांच्या अंतराने विभागून द्यावे मृग बहारात फुलधारणा जून ते जुलै महिन्यात होऊन फळे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात काढणीस येतात फळे चांगल्या गुणवत्तेची आपणाला मिळतात फळधारणेनंतर पाऊस नसल्यास आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे म्हणजे फळे सुकत किंवा गळत नाहीत पेरूची कलमे लावल्यानंतरनं दुसऱ्या वर्षापासून त्यांना फुले फळे धरू लागतात झाडांच्या चांगल्या वाढीकरिता पहिली चार वर्षे झाडांवर फळे घेऊ नयेत कारण या काळात झाडांस योग्य वळण देऊन झाडांची चांगली वाढ होणे आवश्यक आहे का या काळात फळांचे उत्पादन मिळत नसल्याने आंतरपिके घेणे फायदेशीर ठरते भुईमुग भाजीपाला यासारखी आंतरपिके किफायतशीर आहेत मात्र उंच वाढणारी आणि झाडांना स्पर्धा करणारी आंतरपिके घेऊ नयेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मृग बहार मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो या बहाराची फळे नोव्हेंबर महिन्यापासून तयार होऊ लागतात आणि जानेवारीपर्यंत फळे मिळतात पिकलेल्या फळांचा गडद हिरवा रंग बदलत जाऊन तो पिवळट होतो आणि फळ हातास नरम वाटते फळे काढल्यानंतरनं दोन ते तीन दिवस टिकत असल्यामुळे दूरच्या बाजारात फळे पाठवायची असल्यास पूर्ण पिकण्याच्या अगोदर ती काढून घ्यावी साधारणपणे फळे देठापासून मोकळी केली जातात काही वेळा फळे थोडासा देठ आणि दोन पाने ठेवून काढली जातात परंतु देठ इतरांना फळांना लागून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते म्हणून देठाचा भाग न ठेवता फळे तोडणे उत्तम आहे फळे झाडावरून काढल्या काढल्यावर ती गवतात ठेव थे, ठेवावीत आणि नंतर प्रतवारी करून बांबूच्या करंड्यात भारावीत फळे करंड्यात भारताना पानांचा रस नरम थर म्हणून उपयोग होतो पेरूवर फळमाशी या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो पूर्ण वाढ झालेली मादी फळांच्या साल्यामध्ये भोग पाडून अंडी घालू शकते अंड्यातून बाहेर पडणाऱ्या आळ्या फळ पोकरून गारावर पोसतात त्यामुळे फळे कुजतात आळ्या मोठ्या होतात तसतशा फळांचा कुजलेला भाग वाढतही जाऊन फळे गळतात फळमाशीचा जीवनक्रम फळामध्ये पूर्ण होत असल्याने तिचा बंदोबस्त करणे अवघड आहे याकरिता किडींचा जास्तीत जास्त पावसाळ्यात होतो त्रास म्हणून आंबे बाहेर घेऊ नये झाडांखाली पडलेली फुले आणि फळे गोळा गोळा करून पुरून टाकावेत फुले आणि फळे येण्याच्या मोसमात कार्बावरील दोन किलो पाचशे लिटर पाण्यात किंवा शून्य पॉईंट शून्य तीन टक्के फॉस्मोमिडॉन एकशे पन्नास मिली पाचशे लिटर पाण्यात दर हेक्टरी दोन ते तीन फवारण्या कराव्यात गरीब आणि श्रीमंत अशा सर्व थरांतील लोकांत पेरूचे फळ लोकप्रिय आहे पेरूच्या फळामध्ये पेक्टिनचे प्रमाण अधिक असते पेरूच्या फळापासून जेली उत्कृष्ट होते तसेच जाम, सॅलेड चीज पुडिंग आईस्क्रीम पावडर रस हे पदार्थ कमी पिकलेल्या पेरूंच्या फळांपासून तयार करतात पोटभर पेरू खाल्ला तर ते एक पूरक अन्न तयार होते अशा पद्धतीने कोणत्याही शेतकऱ्याला पेरूची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवता येते मित्रांनो असा होता हा पेरू लागवडीचा पर्याय आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओज आपणाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतील त्यामुळे आमच्या चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही काही व्हिडिओची लिंकही दिलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून आपण आम्ही बनवलेले आणखी नवनवीन व्हिडिओज पाहू शकता तर मित्रांनो चला आमच्या चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करा आणि आम्ही इथून पुढे बनवलेले व्हिडिओ आणि अगोदर बनवलेले व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा व ते आपल्यापर्यंत मिळून जातील त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जर आपल्या शेतामध्ये कोणतेही औषध फवारणी किंवा कीटक फवारणी करत असाल तर ही फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करणे गरजेचे आहे नाही तर आपल्या पिकास मोठे नुकसान होऊ शकते याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपल्या शेतामध्ये औषध फवारणी आणि कीटक फवारणी करावी याचा सल्ला आम्ही येथे देतो धन्यवाद